काही दिवसातच श्रावण हा पवित्र महिना सुरू होईल आणि या महिन्याच्या सुरुवातीच्या आधी येते दीपामावस्या, ज्याला दिव्यांची अवस, आषाढ अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी काही विशिष्ट कामं पूर्ण करून आपला श्रावण महिना चांगला जाऊ शकतो, तसंच त्यामुळे घरातील काही वाईट गोष्टी नष्ट होतील आणि घरात सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण तयार होईल। त्यामुळे घरामध्ये आध्यात्मिक वातावरण सुद्धा तयार होईल। मग आषाढ अमावस्या येण्याआधी कुठलं बरं एक काम तुम्ही ताबडतोब करायला हवं, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। येत्या 28 तारखेला आहे दीपामावस्या, ज्याला आषाढ अमावस्या आणि दिव्यांची अवस असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवशी बरेच जण याला अनेक नावांनी ओळखतात। या दिवशी आपण काही वाईट गोष्टींचा नाश करून घरात चैतन्य निर्माण करू शकतो, घरात सकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढू शकतो। पण बरेच जण या दिवशी फक्त गटारी अमावस्या आहे असं समजून पार्टी करतात आणि नको नको त्या गोष्टी करतात। पण लक्षात घ्या, ही गटारी अमावस्या नाही, गतहारी अमावस्या आहे आणि या दिवशी चांगल्याच गोष्टी करायला हव्यात। ही अमावस्या येण्याआधी तुम्ही एक महत्वाचं काम करायला हवं, ते म्हणजे घरातलं जे काही भंगार सामान असेल ते घरातनं लगेच बाहेर काढून टाका। तसंच ज्या मोठ्या वस्तू आहेत पण त्या कधीच उपयोगात येत नाहीयेत, वर्षानुवर्ष काही वस्तूंना तुम्ही हातच लावलेला नाहीये, अशा वस्तू सुद्धा घरातनं बाहेर काढा। त्याचबरोबर घरातील कोपरे आणि कोपरे स्वच्छ पुसून काढा, घरात स्वच्छता करा, जाळी जळमटे घरात असतील तर ती सुद्धा काढून टाका। त्याचबरोबर जुने कपडे, फाटके तुटके कपडे, हे जे काही असेल ते आषाढ अमावस्या येण्याआधीच घरातनं बाहेर काढा। त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे, सुख समृद्धी येणार आहे। घरातली सगळे दिवे स्वच्छ करून घ्या। खूप वर्षानुवर्ष आपण ते दिवे वापरत असतो, त्याच्यामध्ये काजळी साठलेली असते, तेलकट थर साठलेला असतो, ते सगळं घासून पुसून स्वच्छ करा। त्याचबरोबर संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडा, त्यामुळे घरातल्या सगळ्याच पीडा नष्ट होतील। दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक महिना श्रावण सुरू होणार आहे आणि या महिन्यात आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी सुद्धा प्रार्थना करा। मग आषाढ अमावस्या येण्याआधी घराची स्वच्छता करायला विसरू नका, कारण घराची स्वच्छता करून तुम्ही माता लक्ष्मीला आमंत्रण देणार आहात। आणि आषाढ अमावस्येच्या दिवशी कोडाधोडाचं करून सगळ्या दिव्यांची पूजा करा आणि दिव्यांना सुद्धा नैवेद्य दाखवा। एक छोटीशी ज्योत आपल्या आयुष्यात प्रकाश पसरवते। खर तर मानवाच्या जीवनाचा उद्देश असा असतो की अंधारातून प्रकाशाकडे जाणे, आणि त्यासाठी आपल्याला दिवे मदत करत असतात। आता हल्ली लाईटच्या जगमगाटात दिवे कोणी वापरत नसलं तरी सुद्धा दिव्यांचं महत्व अजिबात कमी झालेलं नाही। दिव्यांमुळे जी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते ती लाईटमुळे येत नाही, आणि म्हणूनच आषाढ अमावस्या येण्याआधी ही कामं पटकन करून टाका आणि सुख समृद्धीला घरामध्ये आमंत्रण द्या। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।